नमस्कार, कोरेज इंस्टंट रेसिपीमध्ये आपले स्वागत। आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या गुलग्याची भाजी, याला काही ठिकाणी उळीत पण म्हणतात। अशा प्रकारे गुलगे आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात मिळतात। गुलग्यांना रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी गुलग्यांची पाने काढून एका कपड्यात बांधून एक रात्र आणि एक दिवस मोड यायला लागतात आणि अशा प्रकारे छान मोड आलेले आहेत। चला तर आता आपण भाजी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू। ओले खोबरे, लसूण, आले आणि एक जाड मिरची त्याचे तुकडे करून घेतले, कोथिंबीर। आता हे सर्व मिक्सरला लावून त्याचे वाटण तयार करून घेत आहोत। असे छानपैकी वाटण तयार झालेले आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकले। तेल तापल्यानंतर 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे त्यात टाकून थोडे लालसर होईपर्यंत टाकून चांगले परतून घेत आहोत। परतून झालेल्या कांद्यामध्ये तयार केलेले वाटण टाकले आणि तेही चांगले परतून घेत आहोत। छान वास येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मटन मसाला। मटन मसाला ऐवजी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचे आहे। मसाल्याचा खमंग वास येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ टाकले आणि चांगले परतून घेतले। यामध्ये थोडं पाणी टाकून घेत आहे, पाण्यामुळे मसाला चांगला शिजले जाईल। मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यात गुलगे टाकून तेही चांगले परतून घेतले। गुलगे आणि मसाले चांगले परतून घेऊ। गुलगे शिजण्यासाठी त्यात गरम पाणी टाकून घेतले म्हणजे गुलगे शिजायला मदत होईल। सुरुवातीला एक उकळी आल्यानंतर गॅस मंद करून कढईवर झाकण ठेवून 30 मिनिटे शिजू देऊ। तुमच्याकडे वेळ कमी असला तर तुम्ही कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घेऊ शकता, पण शेवटी कुकरची आणि कढईत शिजवल्याची चव वेगळीच असते, चवीत फरक पडतो। गुलगा उष्ण असल्यामुळे याची भाजी हिवाळ्यात खाल्ली तर अतिउत्तम। यामुळे सर्दी खोकला होत नाही, तसेच किडनी स्टोनही होत नाही। अशा ह्या बहुगुणी भाजीचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे। अशा प्रकारे छान भाजी तयार झालेली आहे। भाजीसोबत तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातही खाऊ शकता। माझी ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।